नमस्कार विद्यार्थ्यांनो, बीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी तासिका घेत आहोत त्या तासिकेमध्ये आपण राज्यशास्त्राचा ज्या बाबींचा आपण अभ्यास करत होतो बीए प्रथम वर्षांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राचा अर्थ काय आहे, या राज्यशास्त्राच्या अर्थासोबत या राज्यशास्त्राची व्याप्ती कशी व्यापन झालेली आहे, या अनेक बाबींचा आपण मागच्या अनेक तासिकामध्ये यांचं विवेचन केलेलं आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण राज्यशास्त्राचं स्वरूप खऱ्या अर्थाने अभ्यासत होतो. या राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये ज्या बाबी येतात त्या बाबींचा आपण उल्लेख केलेला होता, ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र कसं विकसित झालं, राज्यशास्त्र हे विकसित होण्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या बाबींचा समावेश होत गेला याचा आढावा आपण मागील अनेक तासिकामध्ये घेतलेला आहे. आज आपण राज्यशास्त्राचं स्वरूप कसं आहे, या राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो या घटकांचा आपण विचार करणार आहे. खऱ्या अर्थाने राज्यशास्त्र ही जी संकल्पना आहे, राज्यशास्त्र ही एक अभ्यास विषय आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना हा विषय खऱ्या अर्थाने कधी उदयासाला कधीपासून अभ्यास करण्यात येऊ लागला याचा विचार करत असताना इसवी सन पूर्व 4व्या शतकामध्ये अरिस्टॉटल यांनी जो मूळ पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला, या पॉलिटिक्स ग्रंथालाच खऱ्या अर्थाने आपण राज्यशास्त्र असं म्हणतो. या राज्यशास्त्र शब्दाचा उगम पोलीस या शब्दापासून निर्माण झालेला आहे. पॉलिटिक्स किंवा पोलीस हा शब्द, पोलीस हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. पोलीस याचाच अर्थ जी छोटी छोटी नगरराज्य होती याला ग्रीक भाषेमध्ये नगरराज्य असे म्हणतात. तर पोलीस याचा अर्थ बघितल्यानंतर आपण जेव्हा आपण बघतो की हे जे नगरराज्य उदयास आलेले आहेत, या नगरराज्यांचा उदय विकास आणि अस्तित्व या तीन घटकांचा परस्पर संबंध जेव्हा आपण अभ्यासतो त्या अभ्यासामधूनच राज्यशास्त्राचं स्वरूप कसं विकसित झालेलं आहे याची खरी चर्चा आरंभ बिंदू तिथून सुरू होतो. मग हा विषय निर्माण होण्याचं मुख्य कारण काय असेल, हा विषय कशा पद्धतीने उदयास आला असेल, या विषयाचं विकसित स्वरूप कसं निर्माण झालं आहे याची जेव्हा आपण वारंवार चर्चा करतो त्या चर्चेमध्ये एकच दिसतं की ज्या राज्यशास्त्राला वैज्ञानिक रूप प्राप्त झालेलं आहे, ज्या राज्यशास्त्राला एक तात्विक स्वरूपातून एक सैद्धांतिक रूप प्राप्त झालेलं आहे त्या राज्यशास्त्राचा विचार करत असताना त्याचं स्वरूप मात्र आज व्यापक झालेलं दिसून येतं. हे व्यापक होण्याचं मुख्य कारण काय, तर मागच्या तासिकेमध्ये जेव्हा आपण राज्यशास्त्राचं स्वरूप बघत होतो तर त्या स्वरूपामध्ये आपण पारंपरिक दृष्टिकोनातून राज्यशास्त्र अभ्यासत होतो. पारंपरिक दृष्टिकोनातून राज्यशास्त्र अभ्यासत असताना या राज्यशास्त्रामध्ये कल्पना आहेत, विचार आहेत, तत्व आहेत, आदर्श विचार आहेत, ऐतिहासिक पद्धती आहे, वर्णनात्मक पद्धती आहे, त्याच्यानंतर व्यावहारिक पद्धत आहे, या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा जेव्हा राज्यशास्त्रामध्ये विचार केला जाऊ लागला तेव्हा राज्यशास्त्राच्या स्वरूपाला खऱ्या अर्थाने विकसित रूप प्राप्त झालं दिसून येत होतं. परंतु याला खरा जर रूप प्राप्त झालं ते आधुनिक कालखंडामध्ये राज्यशास्त्र ही जे विषय ओळखला जाऊ लागला त्याला पॉलिटिकल सायन्स असं म्हणण्यात येऊ लागलं. या अगोदर राज्यशास्त्राला पॉलिटिक्स म्हणायचे, या अगोदर राज्यशास्त्राला पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणायचे, या अगोदर राज्यशास्त्राला पॉलिटिक्स म्हणायचे, किंवा यानंतर जेव्हा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणायचे, यानंतर जेव्हा 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्राचा अध्ययन एक प्रकारे वेगळ्या दृष्टिकोनातून केलं जाऊ लागलं, व्यावहारिक दृष्टिकोनातून केलं जाऊ लागलं, सैद्धांतिक दृष्टिकोनातून केलं जाऊ लागलं, तर याला पॉलिटिकल सायन्स असं या विषयाला नाव देण्यात आलं. जरी हा विषय पॉलिटिक्स म्हणला असेल, याला पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणला असेल, या विषयाला पॉलिटिकल सायन्स म्हणला असेल, याचा मूळ उद्देश हाच होता की या विषयाचं अध्ययन या राज्यातील जे मानवी समूह आहे या मानवी समूहाचं अध्ययन करण्यासाठी या राज्यशास्त्राचा उगम झालेला आहे हे मात्र विद्यार्थ्यांनी विसरू नये. आणि अशा पद्धतीचं जे राज्यशास्त्र विषय उदयास आलेलं आहे, ज्या राज्यशास्त्र विषयाची निर्मिती झाली आहे, ज्या राज्यशास्त्र विषयाचं स्वरूप बघत आहोत त्यामध्ये खऱ्या अर्थाने जे
पारंपरिक कालखंड आहे हे कशा पद्धतीने काम केलं आणि आधुनिक कालखंड जे आहे हे कशा पद्धतीने काम करतं या दोन्हीतील फरक विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये राज्य कसा असावं याबाबत कल्पना केली जात होती, याबाबत लिखाण केलं जात होतं, याबाबत वर्णन केलं जात होतं, याबाबत विवेचन केलं जात होतं, याबाबत साहित्य लिहिलं जात होतं. परंतु हे राज्य कसा असावं, राज्यातील व्यक्ती कशा असावी, यातील शासन संस्था कशा असावी या मूलभूत संकल्पनेच्या पलीकडे राज्यशास्त्र हे विषय गेला नाही. या राज्यशास्त्राला विकसित करण्याचं महत्वाचं श्रेय 20व्या शतकातील चार्लस मेरियम, अल्फ्रेड काबाट, रॉबर्ट ढाल, डेव्हिड ईस्टर या व्यवहारवादी आणि अनुभववादी राजकीय विचारवंतांनी या विषयाला व्यवस्थित रूप दिलेलं आहे. आता हे विचारवंत आणि त्या विचारवंतातील विचारामधील काय फरक आहे, असा कोणता फरक आहे तो विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, अशा कोणत्या फरकामुळे तो विषय वेगळा वाटतो याची जाणीव विद्यार्थ्यामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा या राज्यशास्त्राचा अभ्यास करतो तर राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ज्या संकल्पना उदयास आलेल्या आहेत, जे विचार उदयास आलेले आहेत, जे थीम उदयास आलेले आहेत त्याचा विचार करणं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला अत्यंत गरजेचं वाटलं पाहिजे. मग हे जे पारंपरिक विचारवंत आहेत ती कल्पना कशी करायची, उदाहरणार्थ प्लेटोने राज्यशास्त्रामधील जे महत्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये रिपब्लिक ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये द स्टेटसमेंट ग्रंथ आहे, दी लॉज ग्रंथ आहे, ही ग्रंथ काल्पनिक स्वरूपाचे आहेत. याच्यामध्ये प्लेटोने कल्पना केलेली आहे आणि या कल्पनेतून ते राज्याचं वर्णन करतात. राज्याचं वर्णन करत असताना त्या राज्यामध्ये ते सांगतात की आयडियल राज्य कसं असावं, आदर्श राज्य कसं असावं आणि त्याच्यासाठी मग ते विचार सांगतात. मग हे विचार सांगत असताना त्यांनी डायलॉग्स पद्धती घेतलेली आहे, संवादात्मक पद्धती घेतलेली आहे. या संवादात्मक पद्धतीतून त्यांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते राज्यशास्त्रासाठी आज सुद्धा उपयुक्त ठरत आहे. ते संवाद कसे आहे याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघू शकतो, याला काल्पनिक दृष्टिकोनातून बघू शकतो किंवा आदर्शवादी दृष्टिकोनातून बघू शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी जी कल्पना केली ती कल्पना खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राच्या विषयाला चालना देणारी कल्पना होती. त्यांच्या समोर जे राज्य होतं, अथेन्स नगर राज्य होतं, या अथेन्स नगर राज्याला सुसज्ज बनविण्यासाठी प्लेटो कल्पना करतात. ही कल्पना म्हणजे राज्याच्या विकासाचं एक षडयंत्र आहे. हे कसा असावं राज्य, या राज्यामधील मानव कशा असावे, यांचे संबंध कशा असावे, त्यांनी कल्पना सांगितली आणि ते वास्तविक विचार लिहून ठेवले. परंतु हे विचार जेव्हा आपण वाचतो, अध्ययन करतो तर या विचारामध्ये नैतिक मूल्ये दिसतात, या विचारामध्ये इथिक्स दिसतात, या विचारामध्ये एक फिलॉसॉफर राजकीय विचाराला किती वेळ दिलेला आहे, कशा पद्धतीने आपलं जीवन त्यागलं आहे हे अनुभव येतो. आणि हे अनुभवत असताना राजकीय विद्यार्थ्याला प्रश्न पडला पाहिजे की या विचारवंतांनी असा ग्रंथ का लिहिला. जरी हा ग्रंथ आदर्शवादी असेल, जरी हा ग्रंथ ऐतिहासिक असेल, जरी हा विषय काल्पनिक असेल, तर या विषयामध्ये या ग्रंथात जी कल्पना केली आहे खूप छान पद्धतीने केलेली आहे. त्यांनी मूळ गाभ्याला राज्यशास्त्राच्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची एक कल्पना आहे परंतु वास्तव मात्र वेगळा आहे. त्यांना एक माहिती होतं या विचाराला व्यवस्थित रूप देण्यासाठी आपणला एक सैद्धांतिक रूप कसं द्यावं, याला आकार आणि उकार कसा द्यावा याची विचार त्यांनी जेव्हा करतात त्या विचारामध्ये स्पष्टपणे जाणीव होते की प्लेटो या राज्यशास्त्राला विकसित करण्यासाठी त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते कशा स्वरूपाचे होते. मग ती कल्पना करतात की हा मनुष्य जेव्हा उदयास आला, या मनुष्याचा जेव्हा उगम झाला तेव्हा तो एक प्रकारे आपल्या समूहाकडे वळलेला आहे, कुटुंबाकडे वळलेला आहे, परिवाराकडे वळलेला आहे. आणि हे जे रक्तसंबंधाचे नाते, कुटुंबाचे नाते, हे घट्ट निर्माण झालेले आहेत, हे विभागलेले नाही आहे, हे दुभांगलेले नाही आहे. याला खऱ्या अर्थाने जे सामाजिक स्वरूप, सामाजिक वलय, सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कशी कारणीभूत ठरते हे प्लेटो विचार म्हणतात. आणि या कुटुंबातून जेव्हा इतर व्यक्ती, वेगवेगळे व्यक्ती समूह करून एका ठिकाणी निवास करतात, त्या निवास केलेल्या व्यक्तीमध्ये जेव्हा एक संहिता निर्माण होते आणि तो समूह अनेक हजारो वर्ष एकत्रित राहतो, एकमेकावरती विश्वास ठेवून राहतो, एकमेकावरती
जे विश्वासाचं नातं निर्माण होतं हे अद्वितीय निर्माण होतं आणि ते म्हणतात की ते जे सांगतात ते योग्य आहे, ते जे बोलतात ते योग्य आहे, ते आपण तसंच केलं पाहिजे आणि वरिष्ठांचे विचार स्वीकारून जेव्हा तो व्यक्ती आपले जीवन जगतो त्या विचारामध्ये खऱ्या अर्थाने मार्मिकपणा दिसतो, नैतिकता दिसते, इथिक्स दिसतात आणि हे जे इथिक्स आहेत हे इथिक्स योग्य की अयोग्य या दोघातील जे घनिष्ठ संबंध आहेत ते स्पष्ट करत असतात। मग ते म्हणतात योग्य काय आहे अयोग्य काय आहे, मग योग्य कशास म्हणावं अयोग्य कशास म्हणावं हे दोन जरी शब्द वेगवेगळे केले तर याची जे मर्म आहे या दोन शब्दातूनच निर्माण होतो। मग ती चर्चा करत असताना योग्य कशास म्हणावं अयोग्य कशास म्हणावं, शुभ कशास म्हणावं अशुभ कशास म्हणावं, त्याच्यानंतर लाभ कशास म्हणावा त्याच्यानंतर नुकसान कशास म्हणावा, अशा पद्धतीने खूप छान वर्णन आपल्या आदर रिपब्लिक ग्रंथात करतात आणि ही कल्पना खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राला जरी काल्पनिक स्वरूपाची वाटत असली, राज्यशास्त्राला स्वप्नाळू स्वरूपाची जरी वाटत असली तरी याला वास्तविक सैद्धांतिक दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास करतो तर या विचारातून या साहित्यातून या कृतीतून प्लेटोने जे विचार सांगितलेले आहेत हे आज सुद्धा उपयुक्त ठरत असतात। आणि मग जेव्हा हे आपण आधुनिक कालखंडाकडे वळतो तर आधुनिक कालखंडाकडे वळत असताना चार्लस मेरियर, रॉबर्ट ढाल, डेव्हिड इस्टर, ऑल्फ्रेड काबान, त्याच्यानंतर हे जे विचारवंत आहेत लॉसे, हे जे विचारवंत आहेत या विचारवंतांनी राज्यशास्त्राला एक व्यवस्थित रूप दिलेलं आहे, राज्यशास्त्राला एक सैद्धांतिक रूप दिलेलं आहे। राज्यशास्त्र हे खऱ्या अर्थाने व्यवहारवादी दृष्टिकोनाचं शास्त्र आहे। या राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण आता पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला नाही पाहिजे, आपण काल्पनिक दृष्टिकोन स्वीकारला नाही पाहिजे, तर आपण राज्यशास्त्रामध्ये एक वेगळं दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे। या दृष्टिकोनामध्ये ते सांगतात की आपण वर्तनवादाचा स्वीकार केला पाहिजे, ज्या वर्तनातून ज्या समूहाचं अध्ययन केलं जातं, ज्या वर्तनातून ज्या समाजाचं अध्ययन केलं जातं, ज्या वर्तनातून त्या राष्ट्राचं अध्ययन केलं जातं, त्या राष्ट्राचा त्या राज्याचा त्या समूहाचा अध्ययन करण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून राज्यशास्त्रात केला पाहिजे, अशी हकाती चार्लस मेरियम, अल्फ्रेड काबान, डेव्हिड इस्टर या विचारवंतांनी मांडली। मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, ज्या पद्धतीने पारंपरिक राज्यशास्त्र, आदर्शवादी राज्यशास्त्र आणि ऐतिहासिक राज्यशास्त्र तथ्य आणि मूल्य यांना नाकारलं होतं, याच विचारांचा स्वीकार वर्तनवादी दृष्टिकोनातील विचारवंत जे आहे ते विचारवंत करतात। ते म्हणतात की आम्ही तथ्याला महत्व देऊ, आम्ही मूल्याला महत्व देऊ, तथ्य आणि मूल्य यात काय फरक आहे। ते म्हणतात की तथ्य आणि मूल्य हे मांडत असताना तटस्थपणे मांडले पाहिजे, तिथे भावनेचा विचार केला जाणार नाही। जेव्हा शासक सत्तेवर बसतो तो भावनिक नसावा, इमोशनली नसावा, तो वास्तविक स्वरूपातून आपले विचार प्रकट करणारा असावा। वास्तविक स्वरूपातून कसे, तर चार्लस मेरियम यांनी वर्तनवाद सिद्धांत सांगत असताना मूल्य निरपेक्ष दृष्टिकोनातून विचार सांगितले पाहिजे, तिथे मूल्याचा सुद्धा विचार केला जाऊ नये, जे विचार आहे ते सत्य प्रकट केले पाहिजे। जर सत्यता त्या वाक्यामध्ये असेल, निःपक्षपातीपणा त्या वाक्यामध्ये असेल, निःपक्षपातीपणा त्या व्यवहारामध्ये असेल, तर ते राजकीय वर्तनासाठी अतिशय पूरक ठरू शकतं। अशा पद्धतीचे विचार डेव्हिड इस्टर यांनी पॉलिटिकल सिस्टम यांनी या ग्रंथातून मांडले, त्याच्यानंतर चार्लस मेरियम यांनी मांडले। अशा स्वरूपाचे विचार मांडत असताना डेव्हिड इस्टर या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सिद्धांताचा आधार घेतात। ते म्हणतात की राज्यशास्त्राचं अध्ययन करत असताना त्याच्यामध्ये लिहितपणा असावा, वास्तविक ज्ञान प्राप्त करणं असावं, संख्याशास्त्राचा अवलंब केला जावा, तथ्य हे मूल्य निरपेक्ष दृष्टिकोनातून किंवा वास्तविक मांडले गेले पाहिजे, संख्याशास्त्राचा अवलंब केला जावा, त्याची पडताळणी केली जावी, निष्कर्ष काढले जावे, अशा पद्धतीचा अध्ययन करण्यासाठी डेव्हिड इस्टर यांनी आपले ग्रंथ लिहिले आहेत। असे जे विचार डेव्हिड इस्टर असतील, रॉबर्ट डाल असतील, ऑल्फ्रेड काबान असतील, चार्लस मेरियम असतील, ऑर्थर बेंटले असतील, या विचारवंतांनी जे विचार सांगतात त्या विचारामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आधार घेतलेला आहे आणि त्यातून ते राजकीय विचारांचा अध्ययन करतात। हे होण्याचं मुख्य कारण काय, हे होण्याचं मुख्य कारण हे आहे की 20व्या शतकामध्ये अनेक देश हे पारतंत्र्यातून मुक्त होत होते आणि पारतंत्र्यातून मुक्त होत असताना ज्या ठिकाणी
हुकुमशाही होती, ज्या ठिकाणी एकाधिकारशाही होती, ज्या ठिकाणी राजेशाही होती त्या ठिकाणी नवीन अशी राजकीय संरचना निर्माण केली जात होती, नवीन अशी राजकीय संस्था उदयास होत होती ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, ज्यामध्ये लोकशाही म्हणतो, आणि लोकशाही निर्माण होत असताना या राज्यशाहीला हुकुमशाहीला तिलांजली देऊन एक नवीन अशी राजकीय व्यवस्था प्रत्येक देश स्वीकारत होता। हे प्रत्येक देश जेव्हा स्वीकारत होता या स्वीकारण्यामध्ये एक मूल्य होते, एक तथ्य होतं की आपणला कशा पद्धतीचं राज्य पाहिजे, कशा पद्धतीचा शासक पाहिजे, कशा पद्धतीची शासन प्रणाली पाहिजे, कशा पद्धतीचा या शासन प्रणालीचा राज्यकर्त्यांचा आपण स्वीकार करतो तर त्यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं याचं विश्लेषण जेव्हा हा नवीन वर्ग करू लागला तेव्हा या वर्गाचं अध्ययन करण्यासाठी खऱ्या अर्थाने वर्तनवादी चळवळ अतिशय महत्वाची ठरलेली आहे। आणि त्यांनी वर्तनवादी दृष्टिकोनातून जेव्हा या राज्यशास्त्राचं अध्ययन करू लागले तेव्हा राज्यशास्त्राचे स्वरूप हे खूप बदललेले आहे। या राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये जे घटक येतात ते घटक खऱ्या अर्थाने मानवाच्या वर्तनाचा अध्ययन करणार खऱ्या अर्थाने शास्त्र दिसून येतं। या शास्त्रामध्ये जेव्हा आपण अभ्यासतो तर हे शास्त्र कशा पद्धतीने विकसित झालेलं आहे याचा आढावा आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू।